चोर समजून अज्ञात व्यक्तींना मारहाण करू नका. गेल्या महिन्याभरापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील मुले पळवणारे टोळी सक्रिय झाल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, ज्यामध्ये जळगाव जामोद व सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील दोन मुलांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या संदर्भात साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सर्वच प्रकारे चौकशी केली असता मुलाच्या अपहरणाचा कुठलाही पुरावा निष्पन्न झाला नसल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा काही व्हिडिओ पोस्टवर तत्काळ विश्वास ठेवणे, सोबतच अनोळखी व्यक्ती किंवा फेरीवाल्यांना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क करावा असेही यावेळी सांगण्यात आले आहे. काल दिनांक 21/9/2022 रोजी साखरखेडा येथील शिवाजी हायस्कूलच्या 10वीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दोन युवकांनी पळवून नेल्याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याबाबत आम्ही सत्यता पडताळली असता सदरची शाळा ही बसस्टँड परिसरातील असल्याने कोणीही ही घटना बघितल्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. मुलांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मार्गावरील सीसीटीव्ही चेक केले असता मुलाला घेऊन जाताना किंवा मुलगा एकटा परत येत असताना असं काहीही सीसीटीव्ही मध्ये आढळत नाही. परंतु त्याने सांगितलं आणि त्यावरून कोणीतरी एक ब्रेकिंग बातमी बनवून जी प्रसारित केली त्याची सत्यता बातमीप्रमाणे निष्पन्न होत नाही. त्यामुळे मी आवाहन करतो सर्व नागरिकांना की अशा ब्रेकिंग बातम्यांवर किंवा सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंवर कोणीही तात्काळ विश्वास ठेवू नये, जोपर्यंत पोलीस त्या घटनेतील सत्य मांडत नाही तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या सोशल मीडियावर इतर ठिकाणी पसरवू नये. धन्यवाद.